हाय फ्रेंड्स, वेलकम टू आवर एज्युकेशनल क्विज मेनिया चॅनल. स्टुडंट्स, इन दिस व्हिडिओ टुडे वी आर गोइंग टू सॉल्व प्रॅक्टिस सेट 27 बेस ऑन स्टँडर्ड 6 सब्जेक्ट मॅथ्स चॅप्टर नंबर 10 इक्वेशन्स. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर विद्यार्थ्यांनो, प्रॅक्टिस सेट 27 क्वेश्चन नंबर 1-3 आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. आज आपण क्वेश्चन नंबर 4 अभ्यासणार आहोत. क्वेश्चन नंबर 4, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. या ठिकाणी तुम्हाला दिलेली समीकरणे सोडवायची आहेत. क्वेश्चन नंबर 1, वाय मायनस 5 इज इक्वल टू 1. तर या ठिकाणी तुम्हाला वायची व्हॅल्यू काढायची आहे. तर तुम्ही पाहू शकता की वायच्या शेजारी मायनस 5 आहेत. तर हे समीकरण सोडवण्यासाठी आपल्याला या समीकरणाच्या दोन्ही बाजूला मायनस 5 अपोजिट प्लस 5, म्हणजेच ॲडिंग 5 टू बोथ दी साईड्स. आपल्याला समीकरणाच्या दोन्ही बाजूला 5 मिळावे लागतील. प्रथम आपण प्रश्न लिहून घेऊया. वाय मायनस 5 इज इक्वल टू 1. वाय मायनस 5 प्लस 5 इज इक्वल टू 1 प्लस 5. आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूला प्लस 5 केलेले आहेत. तर मायनस 5 प्लस 5 गेलेले आहेत, शिल्लक राहिलेलं आहे वाय इज इक्वल टू 1 प्लस 5 इज इक्वल टू 6. तर उत्तर आलेलं आहे वाय इज इक्वल टू 6. याप्रमाणे तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे. दुसरं गणित पहा, 8 इज इक्वल टू 2 प्लस 5. प्रश्न लिहून घेऊया आपण. 8 इज इक्वल टू टी प्लस 5. इथे आता अक्षर आहे टी आणि टीच्या बाजूला जी संख्या आहे ती आहे प्लस 5. त्यामुळं हे समीकरण सोडवण्यासाठी आपल्याला प्लस 5 अपोजिट म्हणजेच मायनस 5 करावे लागतील. सो सबट्रॅक्टिंग 5 फ्रॉम बोथ दी साईड्स, 8 मायनस 5 इज इक्वल टू टी प्लस 5 मायनस 5. तुम्ही पाहू शकता की आपण मायनस 5 दोन्ही बाजूला घेतलेले आहेत. 8 मायनस 5 इज इक्वल टू 3 इज इक्वल टू प्लस 5 मायनस 5 गेलेले आहेत, शिल्लक राहिलेलं आहे टी. आता टी आपण डाव्या बाजूला घेऊ, म्हणजे बाजूंची आपण अदला बदल करू. टी जे उजव्या बाजूला आहे ते आपण डाव्या बाजूला घेऊया. टी इज इक्वल टू 3. सो द आन्सर इज टी इज इक्वल टू 3. क्वेश्चन नंबर 3, 4x इज इक्वल टू 52. 4x इज इक्वल टू 52. आता इथे पहा, एक्सच्या शेजारी जे 4 आहेत, आता इथे कोणती क्रिया दिसत नाही, पण लक्षात ठेवायचं अंक आणि अक्षरामध्ये नेहमी गुणाकाराची क्रिया असते. तर इथे हा जो अंक आहे तो गुणिले आहे, तर या गुणिलेच्या अपोजिट म्हणजेच भागाकार आपल्याला दोन्ही बाजूला करावा लागेल. सो डिवायडिंग बोथ द साईड्स बाय 4, 4x डिवाइड बाय 4 इज इक्वल टू 52 डिवायडेड बाय 4. समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण 4 भागलेलं आहे. तर हे 4 आणि हे 4 गेलेले आहेत. 4 वन जा 4, 1 शिल्लक आलेलं आहे. भरून घेतले 2, 4 3 12, आन्सर आलेला आहे 13. सो द आन्सर इज x इज इक्वल टू 13. तर एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 13. तर याप्रमाणे तुम्हाला गणित सोडवायचं आहे. चौथा प्रश्न पहा, 19 इज इक्वल टू एम मायनस 4. प्रश्न लिहून घेऊया आपण. 19 इज इक्वल टू एम मायनस 4. आता इथे अक्षर पहा एम आहे, आणि एमच्या शेजारी जो अंक आहे तो मायनस 4 आहे. तर मायनस 4 अपोजिट प्लस 4, म्हणजेच आपल्याला समीकरण सोडवण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूला 4 मिळवावे लागतील. सो ॲडिंग 4 टू बोथ दी साईड्स, सो 19 प्लस 4 इज इक्वल टू एम मायनस 4 प्लस 4. समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण प्लस 4 ॲड केलेले आहे. 19 प्लस 4 इज इक्वल टू 23 इज इक्वल टू मायनस 4 प्लस 4 आपण कट केलेले आहे. तर मायनस 4 प्लस 4 आन्सर येतो 0, शिल्लक राहिलेले आहेत एम. आता आपण या बाजूंची अदला बदल करूया. इंटरचेंजिंग बोथ दी साईड्स, आन्सर इज एम इज इक्वल टू 23.
फक्त आपण जागांची इथे अदलाबदल केलेली आहे. उत्तर आलेलं आहे एम बरोबर 23. क्वेश्चन नंबर 5, पी अपॉन 4 इज इक्वल टू 9. क्वेश्चन लिहून घेऊया, पी अपॉन 4 इज इक्वल टू 9. आता इथे अक्षर पहा पी आहे आणि जी संख्या आहे ती भागिले दिलेली आहे, तर भागाकाराच्या अपोजिट येतो गुणाकार. तर आपल्याला हे समीकरण सोडवण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूला जे भागिले 4 आहे त्याच्या अपोजिट गुणिले 4, म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपल्याला 4 गुणावं लागेल. सो मल्टिप्लाइंग बोथ द साइड्स बाय 4, सो पी अपॉन 4 मल्टीप्लाय बाय 4 इज इक्वल टू 9 × 4. सो 4 कट केलेले आहेत, उत्तर आलेलं आहे पी इज इक्वल टू 9 × 4 36. तो उत्तर आलेलं आहे पी इज इक्वल टू 36. सहावा प्रश्न पहा, एक्स प्लस 10 इज इक्वल टू 5. प्रश्न लिहून घेऊया आपण, एक्स प्लस 10 इज इक्वल टू 5. आता एक्सच्या शेजारी जो अंक आहे तो प्लस 10 आहे, तर समीकरण सोडवण्यासाठी आपल्याला समीकरणाच्या दोन्ही बाजूला प्लस 10 अपोजिट मायनस 10, म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपल्याला 10 वजा करावे लागतील. सो सबट्रॅक्टिंग 10 फ्रॉम बोथ दी साइड्स, देअरफोर एक्स प्लस 10 मायनस 10 इज इक्वल टू 5 − 10. समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण 10 वजा केलेले आहेत, प्लस 10 मायनस 10 आपण कट केलेले आहेत. एक्स इज इक्वल टू 5 − 10 इज इक्वल टू −5. 10 मधून 5 गेले, 5 उरले, मोठी संख्या 10 आहे म्हणून त्याचं चिन्ह येणार मायनस. सो द आन्सर इज एक्स इज इक्वल टू −5. याप्रमाणे तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे. क्वेश्चन नंबर 7, एम मायनस 5 इज इक्वल टू −12. एम मायनस 5 इज इक्वल टू −12. तर एमच्या शेजारी −5 आहे, तर मग समीकरणाची उकल काढण्यासाठी किंवा समीकरण सोडवण्यासाठी आपल्याला समीकरणाच्या दोन्ही बाजूला 5 मिळवावे लागतील. सो ॲडिंग 5 टू बोथ दी साइड्स, एम −5 प्लस 5 इज इक्वल टू −12 प्लस 5. प्लस 5 आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूला लिहिलेले आहेत, −5 प्लस 5 कट केलेले आहेत, तर शिल्लक राहिलेलं आहे एम इज इक्वल टू मायनस प्लस, मायनसची क्रिया होईल, 12 − 5 इज इक्वल टू 7. तर मोठी संख्या 12 आहे, त्यामुळे त्याचं चिन्ह येणार मायनस. सो उत्तर आलेलं आहे एम इज इक्वल टू −7. सो द आन्सर इज एम इज इक्वल टू −7. आठवं गणित पहा, पी प्लस 4 इज इक्वल टू −1. पी प्लस 4 इज इक्वल टू −1. तर पीच्या शेजारी आहे प्लस 4, म्हणजे समीकरण सोडवण्यासाठी आपल्या समीकरणाच्या दोन्ही बाजूला 4 वजा करावे लागते. सो सबट्रॅक्टिंग 4 फ्रॉम बोथ दी साइड्स, सो पी प्लस 4 −4 इज इक्वल टू −1 −4. −4 समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण लिहिलेले आहेत, जेणेकरून आपण समीकरण सोडवता येईल. प्लस 4 −4 आपण कट केलेले आहेत, कारण प्लस 4 −4 उत्तर येतो 0. शिल्लक राहिलेले आहेत पी इज इक्वल टू −1 −4. मायनस मायनस प्लसची क्रिया होते, 1 + 4 इज इक्वल टू 5. मोठी संख्या आहे 4, तिचं चिन्ह आहे मायनस. सो आन्सर इज −5. सो द आन्सर इज पी इज इक्वल टू −5. तर अशा प्रकारे तुम्ही समीकरण सोडवू शकता. तर अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 27 क्वेश्चन नंबर 4 सोडवलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल. थँक्यू.